नमस्कार, मी ज्ञानेश्वरी ज्ञानेश्वरीत रेसिपीमध्ये सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत करते. आज आपण अशा काही किचन टिप्स किंवा अशा काही क्लिनिंगच्या टिप्स बघणार आहोत ज्या आपल्याला दररोजच्या जीवनामध्ये खूपच उपयुक्त ठरतात. आणि मी सांगितलेल्या या टिप्स खूपच कमी मेहनतीमध्ये तुम्हाला भरपूर जास्त फायदा करून देणाऱ्या आहेत, त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप करू नका. आपली आजची पहिली टीप अशी आहे की घरामध्ये जे अशा प्रकारचे ब्लाऊज पीस असतात सिंथेटिकचे, तर ते पडलेलेच असतात, तर त्याचा डस्टिंगसाठी वापर करायचा. म्हणजे खिडकीवर असलेली डस्ट किंवा मग आपल्याकडे घरामध्ये सिलेंडर एक्स्ट्रा असतात, आपण डस्टिंग दररोज घरांची करत असतो, तर काहीही वेगळं विकत डस्टर किंवा काहीही न आणता आपण घरात पडलेले जे खराब पीस असतात अशा प्रकारचे त्याचा वापर करू शकतो. अजून कशा कशासाठी यूज करू शकतो ते पण सांगते पुढे. याचे भरपूर उपयोग आपण करू शकतो. त्यानंतर मी इथे घेतलेला आहे साखरेचा आणि चहा पावडरचा डब्बा, जो वरच्या बाजूंनी नेहमीच चिकट आणि चिवट होतो. तो क्लीन करण्यासाठी मी इथे थोडंसं कोलगेटचं टूथपेस्ट घेतलेलं आहे. एक वेळेस कोलगेटचं टूथपेस्ट जेवढं आपण वापरतो तेवढंच घ्यायचं आहे. आणि त्यानंतर ते टूथपेस्ट आपण डब्यावरती थोडंसं लावायचं आहे. त्यानंतर जो पीस माझ्याकडे सिंथेटिकचा होता तो मी हळूच पाण्यामध्ये थोडासा ओला केला. त्यानंतर ओल्याच पीसने आपल्याला ते ओल्या कापडानेच पुसून घ्यायचा आहे डब्बा. अगदी हलक्या हाताने जरी तुम्ही पुसून घेतला तरी घासणी न वापरतासुद्धा आपण या डब्यावर असलेला चिकटपणा काढू शकतो. हे डबे स्टीलचे असल्यामुळे झटपट याची क्लिनिंग होते. सोबतच क्लिनिंगसाठी उपयुक्त असलेलं कोलगेट टूथपेस्ट आपण इथे वापरलेलं आहे, ज्याचा वापर आपल्याला खूप छान असा क्लिनिंगसाठी नेहमीच होतो. आणि अधूनमधून बाकी सगळ्याच व्हिडिओमधून तुम्ही पाहिलेलं आहे की भरपूर ठिकाणी आपल्याला कोलगेट टूथपेस्टचा वापर करून क्लिनिंग करता येते. त्यामुळे दररोजचे आपले व्हिडिओ जे असतात ते पूर्ण बघत जा, म्हणजे वेगवेगळ्या टिप्स तुम्हाला बघायला मिळतील आणि कुठल्याही टिप्स स्किप होणार नाहीत. व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघितल्यामुळे सगळ्या टिप्स तुम्हाला बारीक सारीक ट्रिक्सही बघायला मिळतील. इथे डब्बे मी छान आधी ओल्या कापडाने नंतर कोरड्या कापडाने पुसून घेतलेत. कोलगेट लावल्यामुळे एक मिनिटसुद्धा लागला नाही तोवरच आपले डब्बेसुद्धा छान असे साफ झालेले आहेत. आता हे डब्बे मी साईडला ठेवते आणि याचा रिझल्ट एक वेळेस तुम्हाला दाखवते. अगदी नव्यासारखे चमकत आहेत. कुठलेही स्टीलचे डब्बे चिकट आणि तेलकट झाले असतील धुळीने किंवा वरच्या वर तुम्हाला क्लीन करायचं असेल, आतमधून त्याला स्वच्छच असेल आणि वरतून अगदी एका मिनिटात क्लिनिंग करायचे असेल, तर नक्कीच क्लिनिंगसाठी तुम्हीसुद्धा कोलगेट टूथपेस्ट आणि घरात पडलेला खराब ब्लाऊज पीस नक्की वापरताना. त्याचासुद्धा वापर होतो आणि खराब कपडे इकडे तिकडे पडून राहण्यापेक्षा त्याचा यूज छान करता येतो. आपण जर एखाद्या पॅनमध्ये भांड्यामध्ये काहीतरी भाजी एखादी बनवतो, सुकी भाजी, त्यावेळी तो पॅन पुन्हा वापरात आणता येतो. जसा की मी आत्ता तुम्हाला दाखवला, त्यामध्ये मी सुकी भाजी बनवली होती, ती भाजी साईडला काढून ठेवली की मग नंतर तोच पॅन आपण दुसऱ्या भाजीसाठी वापरू शकतो. एक सोपी ट्रिक आहे पण नक्कीच उपयुक्त आहे, म्हणजे भांड्यांचा ढिगारा कमी करण्यासाठी मदत करणारी आहे. पुढची टीप आहे ती म्हणजे कधी आपल्याला दिवसातून 2-3 वेळेस गॅसचं क्लिनिंग करावं लागत असेल तर प्रत्येक वेळी आपण गॅस घासूनच काढतो असं अजिबात होत नाही. त्यावेळी आपण थोडंसं टूथपेस्ट घ्यायचं आहे आणि टूथपेस्ट अशा प्रकारे मी इथे लावलं, त्यावरती थोडंसं पाणी टाकून मग नंतर सगळीकडे एकसारखं या पीसानेच, म्हणजे या ब्लाऊज पीसनेच मी सगळीकडे स्प्रेड केलं. बघू शकता एका साडीचा जो सिंथेटिकचा ब्लाऊज पीस होता जो वापरात अजिबात नव्हता, टाकाऊच होता, त्याचा किती उपयोग आपल्याला झालेला आहे तुम्ही इथे बघितलं असेल. म्हणजे टाकाऊ आणि जुन्या कपड्यांचासुद्धा पुन्हा एकदा पुनर्वापर करता येतो, पैशांची बचत होते, क्लिनिंगसाठी लागणारे रुमालसुद्धा वाचवता येतात.
म्हणजे इथे सुद्धा आपण मनी सेव्हिंगची एक आयडिया बघितलेली आहे, क्लिनिंगसाठी नक्कीच वापरू शकता तुम्ही. पुढची गोष्ट म्हणजे आपण आतमधून गॅसचं डीप क्लिनिंग कसं करायचं, बर्नर कसे क्लीन करायचे याचे व्हिडिओ आधीच बघितलेले आहेत, तर व्हिडिओला नक्की ते व्हिडिओ बघा, आणि बघितले नसतील तर आणि लाईकही करा शेअरही करा. आता इथे पावसाळ्याचे दिवस सुरू झालेत म्हणून भरपूर प्रमाणात पीठ दळून आणायचे. जर तुम्हाला 8 दिवसासाठी पीठ दळून आणत असाल किंवा 15 दिवसासाठी आणत असाल तर 4 ते 5 दिवसाचं एक्स्ट्रा पीठ तुम्ही तुमच्याकडे दळून आणून ठेवा, जेणेकरून ते पीठ भरपूर दिवस तर राहीलच आणि ते टिकण्यासाठी पिठामध्ये थोडंसं मीठ मिसळून ठेवा. आणि नंतर चपाती जेव्हा आपण मळायला घेतो तेव्हा मिठाचा अंदाज घेऊनच त्यामध्ये मीठ टाकायचं आहे, कारण अगोदरच पिठामध्ये मीठ मिसळल्यामुळे पीठ खराब होत नाही. साधारण महिनाभर जरी पीठ राहिलं तरी ते अजिबात खराब होणार नाही, त्यामुळे नक्कीच ही टीप तुम्हाला उपयोगी ठरेल. जास्त पीठ का आणायचं, कारण पावसाळ्यात भरपूर वेळेस लाईट जाते आणि गेलेली लाईट असल्यामुळे मग बऱ्याचदा प्रॉब्लेम होऊ शकतो की आपल्याकडे पीठ नसेल, तर मग पुढचे प्रश्न उद्भवण्यापेक्षा अगोदरच त्या तयारीत राहायला हवं. म्हणजे या सगळ्या टिप्स खूप जास्त उपयुक्त आणि युजफुल आहेत, नक्कीच तुम्हाला याचा फायदा होईल, पावसाळ्यामध्ये नक्कीच लक्षात ठेवा. पुढची टीप आहे जुन्या खराब नोटबुक. मुलांच्या घरात नोटबुक आहेतच पडलेल्या, त्याचा उपयोग नक्कीच करून घेऊया. काय करायचे, 2-3 पेज फाडून घ्यायचे आहेत जे खराब आहेत आणि रफ आहेत, यूज केलेले असतील तरीही चालणार आहे. पेज फाडल्यानंतर एखादा प्लास्टिक बाऊल किंवा डबा घ्यायचा आहे, जसा मी आत्ता घेतलेला आहे, तर हा डबासुद्धा यामध्ये पार्सलची भाजी आलेली होती बाहेरून हॉटेलवरून किंवा आपण रेस्टॉरंटवरून भाजी मागवतो तेव्हा अशा प्रकारच्या प्लास्टिक डब्यामध्ये छान पॅक करून येते. मग हा प्लास्टिक डबा आपण स्वच्छ धुवून ठेवला तर अशा प्रकारे कुठल्याही गोष्टीसाठी आपल्याला तो कामी येतो. भांड्याची साबण, भांड्याचं लिक्विड मिक्स करण्यासाठी किंवा अशा प्रकारे मी इथे कागद त्यामध्ये फाडून ठेवले आणि त्यावरती थोडंसं हार्पिक टाकले. हार्पिक टाकून कागद पूर्ण ओले करून घेतलेले आहेत, म्हणजे तुम्ही बघू शकता 2 पेज मी फाडले होते पण तेवढे पेज मला लागले नाहीत. कागद पूर्ण ओला झाला की काय करायचं आहे, हा कागद आपल्याला सिलेंडरच्या खाली पडलेले जे ब्राऊन डाग आहेत त्यावरती हे कागद आपण टाकणार आहोत. सुरुवातीला थोडाफार कचरा असेल तर तो साफ करून घ्यायचा झाडूने, म्हणजे क्लिनिंगसुद्धा छान होतं. तर या प्रकारे नक्कीच महिन्यातून एक वेळेस तरी आपण सिलेंडरच्या खालचे जे असले गंजलेले डाग असतील फरशीला पडलेले ते काढले पाहिजेत आणि सिलेंडर आजूबाजूला थोडंसं सरकवून बघितलंसुद्धा पाहिजे. आता स्टँड असेल तर मग अशा प्रकारे डाग पडत नाहीत, पण माझ्याकडे स्टँड आहे पण ते थोडंसं टाईट होत असल्यामुळे मी मग यावरती वापरत नाही. तर इथे तुम्ही बघू शकता जर स्टँड असेल तर मग तुम्हाला अशा प्रकारे फरशीला डाग पडलेले काढत बसण्याची सुद्धा आवश्यकता नाही, पण बऱ्याच घरांमध्ये स्टँड वापरलं जातं असं नाही, अशा प्रकारे फरशीला डाग हे पडले जातात आणि मग ते काढण्यासाठीसुद्धा भरपूर कसरत आणि मेहनत करावी लागते. तीच मेहनत टाळण्यासाठी आपण या ठिकाणी हे अगदीच कागदाचं छान असं सोल्युशन बनवलेलं आहे, अगदी मस्त असं हे मिश्रण आहे, म्हणजेच कागद आहे, कागद फक्त फिरवता क्षणी हे सगळे डाग इथून निघून गेलेले आहेत. तुमच्या समोर मी रिझल्ट दाखवलेला आहे आणि क्लिनिंगसुद्धा इथे समोरच केलेलं आहे. बघू शकता इथे एकही डाग आता शिल्लक राहिलेला नाही, म्हणजे फरशीसुद्धा अगदी पांढरीशुभ्र आणि चकाचक झालेली आहे. त्यानंतर मग आपण याला थोडंसं कपड्याने पुसून घेतलं तरी पण चालेल, ओल्या कपड्याने पुसून घेऊया आणि त्यानंतर मी तुम्हाला या फरशीचा फायनल रिझल्ट कसा आहे ते पण दाखवते. बघू शकता अशा प्रकारे हा मॉप आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितला होता की कसा बनवायचा, त्याचा उपयोगसुद्धा खूप छान इथं होत आहे. अगदीच हे टी शर्ट निघून पडतं आहे असं झालेलं नाही, सोप्या आणि इझी पद्धतीने बनवलेला आहे आपण हा मॉप आणि त्याने आपल्याला क्लिनिंगसुद्धा खूप छान करता येते. नक्कीच मॉप आवडला असेल आणि तो व्हिडिओ तुम्ही बघितला नसेल तर नक्की बघून घ्या, चॅनलवर जा आणि मॉप नक्कीच तुम्हाला बघायला मिळेल.
बघा इथे अशा प्रकारे मी इथे फरशी क्लीन करून घेतली, तुम्हाला आता एकही गंजलेला दाग दिसणार नाही। आजच्या सगळ्या टिप्स कशा वाटल्या नक्की सांगा कमेंट मध्ये। वीडियो जरासा जरी आवडला असेल किंवा उपयुक्त वाटला असेल तर वीडियोला लाइक करा, चॅनलला सब्सक्राइब करा आणि कमेंट जरूर करा। वीडियो जास्तीत जास्त शेअर नक्की करा आणि पूर्ण वीडियो बघितल्याबद्दल पुन्हा एकदा सगळ्यांचे मनापासून धन्यवाद।